नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सैट रेट मराठीमध्ये मी आहे सचिन आणि आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओबद्दल स्टॉकचा पोर्टफोलिओ आकला आहे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ काय प्रकार आहे जेव्हा आपण कुठली म्युच्युअल फंड स्कीम बाय करतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सेक्टर अलोकेशन आणि स्टॉक अलोकेशन बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉकमध्ये किती पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा जो फंड असतो जो एयू एम ज्याला आपण म्हणतो म्युच्युअल फंड जे फंड मॅनेज करतात त्याला आपण ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणतो तो फंड कुठल्या स्टॉकमध्ये किंवा कुठल्या सेक्टरमध्ये किती पर्सेंट इन्व्हेस्ट केलेला आहे ह्या जर सेक्शन तुम्ही बघितला तर तो त्याचा पोर्टफोलिओ असतो म्हणजे समजा एक्स वाय झेड म्युच्युअल फंड आपण बघितला आणि त्याचा जर पोर्टफोलिओ सिलेक्शन आपण बघितलं तर आपल्याला ला लार्ज कॅपचे स्टॉक मिडकॅपचे स्टॉक आणि स्मॉल कॅपचे स्टॉक त्याच्यामध्ये ॲड झालेले असतात तर ह्या स्टॉकमध्ये प्रत्येक स्टॉकमध्ये किती पर्सेंटचे पैसे ॲड केलेले आहेत किंवा किती पर्सेंट फंड ॲड केलेला आहे अलॉट केलेला आहे हा आपला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असतो आता तो अलोकेशन जे केलेलं आहे त्याचं ॲनालिसिस कसं करायचं कारण आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करतो आणि डीमॅट अकाउंटमध्ये जेव्हा आपले स्टॉक्स असतात तेव्हा आपण प्रत्येक स्टॉक सिलेक्ट करतो त्याच्यावर अॅनालाइस करतो आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की टी सी एसमध्ये माझे पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टेड आहेत रिलायन्समध्ये माझे वीस हजार रुपये इन्व्हेस्टेड आहेत इन्फोसिसमध्ये माझे तीस हजार रुपये इन्व्हेस्टेड आहेत मग हे आपण डायरेक्टली त्याच्यावर करू शकतो म्हणजे म्युच्युअल फंडचं पोर्टफोलिओ तर फंड मॅनेजर मॅनेज करत असतो आपण त्याच्यामध्ये अनालिसिस कसं करणार आपल्याला कसं कळणार की आपले पैसे जे आहेत ते पर्टिक्युलर स्टॉकमध्ये दोन तीन वेळांना इन्व्हेस्ट झालेले तर याच्यासाठीच आज आपण एक वेबसाईट बघणार आहोत त्या वेबसाईट थ्रू आपल्याला कळेल की जर समजा तुमची लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे एका म्युच्युअल फंडमध्ये आणि जर तुम्हाला परत एकदा दुसऱ्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे जो की लार्ज कॅपवालाच आहे पण त्यामधले जे स्टॉक आहेत ते ओव्हरलॅप तर होणार नाहीत ना आणि एकाच स्टॉकमध्ये आपले दोन वेळा पैसे तर इन्व्हेस्ट होणार नाहीत ना यासाठी आपल्याला एक वेबसाईट आहे ते मदत करणार आहे की ओव्हरलॅप जे स्टॉक आहेत ते आपल्याला बाजूला करून कुठली म्युच्युअल फंड आपल्याला जास्त व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचं आणि कशा पद्धतीनं हे जे ओवरलॅपिंग आहे हे टाळायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे याच्याबद्दल आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपण वेबसाईट बघणार आहोत त्या वेबसाईटचं नाव आहे द फंडू द फंडू तुम्ही इथे बघत असाल तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे तुम्ही कुठले स्टॉक ओव्हरलॉप झालेले आहेत दोन स्कीममधले म्हणजे दोन स्कीममध्ये कुठले कुठले स्टॉक एकसारखे आहेत आणि कुठले वेगवेगळे वेग स्टॉक आहेत तर त्याचं तुम्हाला थोडंसं माहिती मिळते आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊ शकता की कुठलं अलोकेशन जास्त आहे ज्याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि दुसरी जी स्कीम आहे ती मला अवॉइड करायला पाहिजे त्याच्या जागी अजून एक कुठली स्कीम मी तिथे बघू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही वेबसाईट दिसून जाईल तर याच्यामध्ये सुरुवातीलाच पोर्टफोलिओ ओव्हरलॅपचा जो सेक्शन आहे टूल्समध्ये जाऊन तुम्ही ह्या टूल्समध्ये जाऊन जर पोर्टफोलिओ ओव्हरलॅपचा सेक्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन इथे ओपन होते इथे आपल्याला स्कीम ए आणि स्कीम बी सिलेक्ट करायची असते ऑलरेडी इथे ॲक्सिस चिप ग्रोथ आणि आय सी आय सी प्रुडेन्शियल चिप ग्रोथ असे दोन ऑप्शन आपण सिलेक्ट केलेले आहेत हे दोन वेगवेगळ्या म्युच्युअल फंडच्या स्कीम आपण इथे सिलेक्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये बघायचं कसं तर आपल्याला इथे गोवर क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही गोवर क्लिक करता तेव्हा स्कीम ए आणि स्कीम बी असे तुम्हाला दोन इथे ऑप्शन दिसतात थोडंसं मी खालच्या साईडला स्क्रोल करतो तर इथे तुम्ही बघू शकता इन स्कीम ए बट नॉट इन स्कीम बी म्हणजे स्कीम एमध्ये स्टॉक आहेत पण बीमध्ये नाही आहेत असे किती पर्सेंट आहेत तर बत्तीस पर्सेंट असे स्टॉक आहेत जे स्कीम बीमध्ये आपल्याला नाही बघायला मिळत आहेत स्कीम बीमध्ये जे स्टॉक आहेत पण स्कीम ए मध्ये स्टॉक नाही आहेत असे पर्सेंटेज किती आहेत तर थर्टी फाय पर्सेंट असे स्टॉक आहेत जे स्कीम ए मध्ये आपल्याला नाही आहेत म्हणजे इथे आपल्याला काय क्लिअर झालं की स्कीम ए मधले स्टॉक वेगळे आहेत आणि स्कीम बी मधले स्टॉक वेगळे आहेत म्हणजे बत्तीस पर्सेंट स्कीम मध्ये असे स्टॉक आहेत जे टोटली डिफरंट आहेत म्हणजे आपला पैसा डायव्हर्सिफाय झालेला आहे बी स्कीम जर आपण बघतोय नवीन जर घ्यायची असेल तर आपल्याला हे कळते की पस्तीस पर्सेंट असे जे स्टॉक आहेत ते स्कीम ए मध्ये नाही आहेत म्हणजे आपण स्कीम बी इथे बाय करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या स्टॉकमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होतील पण जेव्हा तुम्ही या मधल्या सेक्शनवर बघता जे की कॉमन स्टॉक दोन्ही स्कीममधले कॉमन स्टॉक तुम्हाला इथे बघायला मिळतात तर ते पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं तर साधारणतः सिक्स्टी पर्सेंट असे स्टॉक आहेत एमध्ये जे ऑलरेडी कॉमन आहेत बीमध्ये पण आणि फिफ्टी एट पर्सेंट असे स्टॉक आहेत जे बीमध्ये आहेत आणि एमध्ये पण आहेत म्हणजे टोटल जर पर्सेंटेज बघितलं कॉमन शेअरचं जर पर्सेंटेज बघितलं जे ओव्हरलॅप होत आहेत म्हणजे इकडे पण रिलायन्स आहे इकडे पण रिलायन्स आहे इकडे पण इन्फोसिस आहे तिकडे पण इन्फोसिस आहे असे जर स्टॉक बघितले तर फोर्टी वन पर्सेंट असे स्टॉक मिळतील तुम्हाला या दोन्ही पोर्टफोलिओमध्ये जे कॉमन आहेत जे एकमेकावर ओव्हरलॅप होत आहेत जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे ऑब्व्हियसली डायव्हर्सिफिकेशन होणार आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा वेगवेगळे वेग लार्ज कॅपमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे पण जर तुम्ही परत एकदा जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल अजून जर तुमच्याकडे पैसे आले किंवा अजून एक तुम्ही स्कीम घेणार असाल आणि जर तुम्ही ही स्कीम सिलेक्ट केली तर तुमचा फोर्टी वन पर्सेंट जो पैसा असेल तो सेम स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे मग हे जर अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला इथे स्कीम चेंज करायला लागेल अजून जर मध्ये जाऊन बघितलं थोडंसं आपण बघूया की कि टोटल किती स्टॉक इथे आहेत जे ओवरलॅप होत आहेत तर थोडंसं या साईडला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे कळेल एकवीस असे स्टॉक आहेत दोन्ही स्कीममध्ये मिळून जे कॉमन आहेत म्हणजे जर तुम्ही या दोन्ही स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा जो फोर्टी वन पर्सेंट पैसा असणार आहे तो ह्या एकवीस कॉमन स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट होणार आहे फक्त पर्सेंटेज वेगवेगळे असतील रिलायन्समध्ये स्कीम ए चे जर पाच पर्सेंट इन्व्हेस्ट असतील तर बी चे कदाचित चार पर्सेंट इन्व्हेस्ट असणार आहेत मग ह्यामध्ये कसं आपण अॅनालाइज करायचं आणि किती पर्सेंटचा डिफरन्स असेल तर आपण त्या दोन स्कीम घेऊ शकतो याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया स्क्रोल करून जर तुम्ही खाली गेलात तर पोर्टफोलिओ ओव्हरलॅप वेगवेगळ्या वेग म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये कुठल्या स्टॉकचे किती पर्सेंट आहे हे आपल्याला डिटेल इथे बघायला मिळतात इथे आपण बघतो आय सी आय सी आय बँकचा ॲक्सिस ब्ल्यूचिपमध्ये जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर नाईन पॉईंट झिरो टू पर्सेंट आहे आणि सेम स्टॉकचा आय सी आय सी आय प्रुडेन्शियलमध्ये जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर नाईन पॉईंट सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे इथे आपल्याला कळतं जर आपण या दोन्ही स्कीम घेतल्या तर जवळजवळ अठरा पर्सेंट पैसे आपले फक्त आय सी आय सी आय बँकमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत मग हा डिफरन्स किती असायला पाहिजे जेणेकरून आपण दुसरी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करू शकतो ओवरलॅप असला तरीही हा डिफरन्स जो आहे तो दोन पर्सेंटच्या वर जर असेल समजा इथे आपण एक्झाम्पल बघूया आय सी आय सी आय बँकेच्या इथे सेवन पर्सेंट आपण इन्व्हेस्टमेंट आहे आणि इथे नऊ पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट आहे तर हे ओवरलॅपिंग आपण कन्सिडर करू शकतो किंवा इथे नऊ पर्सेंट जिथे इन्व्हेस्टमेंट आहे ती स्कीम आपण प्रेफर करू शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी कारण आपल्याला माहिती आहे की दोन्हीमध्ये दोन्ही स्कीममध्ये आपल्याला सेम इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे जर हा डिफरन्स थोडासा जास्त असेल तर तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे असं मला तरी वाटतं म्हणजे माझ्या अॅनालिसिसप्रमाणे बाकी तुम्ही फायनान्शियल जर ॲडवायझरला अजून डिस्कस केलं तर अजून तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकेल पण मी माझ्या पद्धतीचं अॅनालिसिस इथं तुमच्याबरोबर शेअर करतोय दुसरा जर आपण बघितलं तर इथे सेव्हन पर्सेंट आणि सेवन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट नाईन पर्सेंट आणि सिक्स पर्सेंट आता हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं इन्फोसिसचं एक्झाम्पल बघूया आपण इथे सिक्स पॉईंट सेवेंटी नाईन पर्सेंट आणि नाईन पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंट म्हणजे ॲक्सिस ब्ल्यूचिपमध्ये नाईन पॉईंट पर्से नाईन पॉईंट टू टू पर्सेंटची अलॉटमेंट केलेलं आहे इन्फोसिससाठी आणि आय सी आय आय प्रोडेन्शियलमध्ये सिक्स पॉईंट एटी पर्सेंटच्या आसपास अलॉटमेंट केलेलं आहे जवळजवळ दोन पर्सेंटचा डिफरन्स आहे तर ह्यामध्ये आपण अशा स्कीम आपल्याला जर भेटल्या प्रत्येक अलोकेशन जर तीन पर्सेंटचा असेल तर त्या स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे विचार करू शकतो म्हणजे ऑलरेडी एक लार्ज कॅप इन्व्हेस्ट केली आहे पण दुसरा पण पन्द लार्ज कॅप किंवा ब्ल्यू चिप बघायचं आहे तर डिफरन्स जर जास्त असेल तर आपण ती स्कीम बघू शकतो पण हे थोडंसं होणं खूप कठीण असतं कारण कसं आहे जसं की मी प्रत्येक वेळी सांगतो म्युच्युअल फंडचे जे काही नियम आहेत किंवा सेबीनं जे काही नवीन सर्क्युलर आणलं आहे त्याच्यामुळे लार्ज कॅप कंपन्यांची जी संख्या आहे ती एक ते शंभर स्टॉक म्हणजे टॉप हंड्रेड स्टॉकमधलेच तुम्हाला लार्ज कॅप कंपनी सिलेक्ट करायचे असतात म्युच्युअल फंडला मग अशा वेळी काय होतं फंड मॅनेजरला त्याच त्याच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते कारण त्यांच्याकडे जे स्टॉकचा ऑप्शन आहे ते फक्त शंभरचा ऑप्शन मिळतो त्यांना म्हणून जर तुम्ही लार्ज कॅपच्या सगळ्या स्कीम बघितल्या तर सगळ्यांमध्ये तुम्हाला हे शंभर स्टॉकपैकी काही स्टॉक कॉमन दिसतील म्हणून काय होतं की वेगवेगळ्या स्कीममध्ये आपल्याला सेम स्टॉक दिसतात आणि त्याचा अलॉटमेंट स्टेटस आपल्याला चेक करायचं असतं अलॉटमेंट स्टेटसचा डिफरन्स जर तीन पर्सेंट असेल तर तिथेपर्यंत आपण इन्वेस्टमेंट करू शकतो किंवा दोन पर्सेंटपेक्षा जास्त चेंज असेल तर सेम आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामुळे मी सांगतो की अलॉटमेंट स्टेटस आपल्याला बघायला पाहिजे तर हे लार्ज कॅपचं झालं मिडकॅपचं जर बघितलं तर मिडकॅपमध्ये आपल्याला एकशे एक पासून दोनशे पन्नासपर्यंत ज्या कंपन्या आहेत म्हणजे दीडशे पॉईंट दीडशेच कंपन्यांचा आपल्याला एक तिथे युनिवर्स मिळतं असं आपण म्हणू शकतो आणि त्या दीडशे कंपन्यांमध्येच म्युच्युअल फंड जे असतात ते इन्व्हेस्टमेंट करतात त्यामुळे तुम्हाला मी मिडकॅप पण कम्पेअर करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कम्पेअर करू शकता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची अॅनालाइज करून तुमचा पोर्टफोलिओ ॲनालाइज करून तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता माझं इथे एकच सजेशन राहील की जर तुम्हाला एक तुमच्याकडे लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे आणि तुम्हाला फक्त लार्ज कॅप म्युच्युअल फंडच घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही कम्पॅरिझन करा जेवढे कमी कॉमन स्टॉक असतील आणि कॉमन स्टॉक जरी असतील तर त्याच्यामध्ये हा जो ओवरलॅपचा जो डिफरन्स आहे हा जो आपण बघितला थ्री पर्सेंटचा डिफरन्स आपल्याला इथे मिळत असेल जसं की ते आपल्याला अडीच पर्सेंटचा डिफरन्स बघायला मिळतो एच डी एफ सीमध्ये असा जर डिफरन्स तुम्हाला दोन पर्सेंटच्या वरती जर बघायला मिळाला तर अशा कंपन्यांमध्ये किंवा अशा म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केला तर तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफाय राहील आणि वेगवेगळ्या स्टॉकमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट राहील दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्हाला जर लार्ज कॅपमध्येच इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्याच्याबरोबर मिडकॅप पण ॲड करा म्हणजे लार्ज प्लस मिडकॅप कंपन्या जर तुम्ही ॲड केल्या तर तुमचा स्टॉकचा युनिव्हर्स आहे तो अडीचशे कंपन्यांचा होतो आणि अशा प्रकारे तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो पूर्ण डायव्हर्सिफाय होऊन जातो अडीचशे कंपन्यांमध्ये आता सगळेच म्युच्युअल फंड काय अडीचशेच्या अडीचशे कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत नाही पोर्टफोलिओची साईज ठरलेली असते स्टॉकची साईज ठरलेली असते सा काही म्युच्युअल का, का फंड पन्नास स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात काही साठमध्ये करतात काही सत्तरमध्ये करतात त्यामुळे तुमचं डायव्हर्सिफिकेशन व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे युनिव्हर्स तुमचं वाढवायला पाहिजे स्टॉकचं युनिव्हर्स जास्त कधी मिळणार जेव्हा तुमच्याकडे भरपूर स्टॉक्स अवेलेबल आहेत लार्ज कॅप आणि मिड कॅप जर एकत्र केले तर दी अडीचशे स्टॉकचं तुम्हाला युनिव्हर्स मिळतं आणि त्याच्या पद्धतीने तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतं म्हणून जर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आणि दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आहे अलॉटमेंटचं कं कंपॅरिझन करायचं आहे किती पर्सेंट फंड इन्व्हेस्टेड आहे याचं जर कंपेरिजन करायचं आहे तर तुम्ही ही वेबसाईट यूज करू शकता तुम तुमची आत्ता जी इन्व्हेस्टमेंट आहे जी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याबरोबर तुम्ही नवीन जी इन्व्हेस्टमेंट घेणार आहेत त्याची जर इथे तुम्ही ॲड केले आणि त्याचं जर कंपॅरिझन केलं तर अनकॉमन स्टॉक आणि कॉमन स्टॉक हे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओचं अनालिसिस करू शकता की कि किती पर्सेंट माझा जो पैसा आहे तो कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट झालेला आहे तर तुमचाच असा नाही टोटल एयूएम एम असं तुमचा सेपरेट पैसा कितला कुठल्या स्टॉकमध्ये हे कळत नाही पण थोडक्यात तुम्हाला माहिती मिळून जाते की बाबा हां या म्युच्युअल फंडनं नाईन पर्सेंट रिलायन्समध्ये ॲड केलं आहे पाच पर्सेंट एच डी एफ सीमध्ये ॲड केला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतात आणि एक्झॅक्ट तुम्ही कम्पॅरिझन करू शकता दोन म्युच्युअल फंडचं आणि त्यानंतर तुमचं डिसिजन घेऊ शकता सो so, अशा पद्धतीने तुम्ही इथे अनकॉमन स्टॉक आणि कॉमन स्टॉक जे ओवरलॅप होतात त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकता मी परत एकदा इथे वेबसाईटचं सा नाव सांगतो द फंडू वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे पोर्टफोलिओचं ओव्हरलॅपिंग जे आहे ते चेक करू शकता आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल ॲनालिसिस करू शकता या वेबसाईटच्या मदतीनं सो दॅट्स इट फॉर टुडे आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल ओव्हरलॅपिंग काय असतं दोन म्युच्युअल फंडची स्कीम कशा ॲनालाइज करायच्या असतात करा याच्याबद्दलचा छोटा व्हिडिओ आज आपण तयार केला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद